हमारे चैनल में आपका स्वागत है। आज हम कलेक्टर ऑफिस के कार्यालय के सामने आए हैं। आप देख सकते हैं यहाँ पर एक व्यक्ति ने भूख हड़ताल पे बैठे हैं और जैसा आपको बोर्ड पे दिखाई दे रहा है, प्रकरण यह है शॉर्ट में कि इस व्यक्ति को एक सरकारी नौकरी की तलाश थी और सरकारी कार्यालय में एक कर्मचारी था, उसने इस व्यक्ति को झांसा किया और काफ़ी रकम आई जो इकट्ठा की और बदले में इस व्यक्ति को सिवाय दूसरे पूछते हैं। चलिए विस्तार से पूरी जानकारी लेते हैं, इनकी ज़बानी सच्चाई क्या है, सर इसके बारे में विस्तार से थोड़ा आपका शुभकाम बोलिए और पूरा प्रकरण क्या है विस्तार से बोलिए। मी श्री उमेश पकरीचंद गायकवाड़, औरंगाबादचे कलेक्टर ऑफिसच्या बाजूला जे स्थानिक निधी लेखा ऑफिस आहे, स्थानिक निधी लेखा तिसरा मजला लेखा कोश भवन औरंगाबाद विभाग औरंगाबाद, या ठिकाणी कार्यरत असलेले श्री दिलीप श्रीराम कुलकर्णी स्टेनोग्राफर लघुलेखक यांनी 2013 ते 2019 दरम्यान माझ्याकडून ट्रेझरी ऑफिसमध्ये ऑडिट क्लर्क किंवा ऑडिटरसाठी 11 लाख रुपये घेतलेले आहेत। आणि हे घेत असताना त्यांनी वारंवार मला पैसे घेताना एकच सांगितलं की बाबा हे पैसे खालच्या पर्सन वरच्या लोकांपर्यंत द्यावे लागतात। असं करत असताना 6 वर्षे मी त्यांना 11 लाख रुपये दिलेले आहेत, परंतु 28 तारखेला आणि 1 मार्चला मी परीक्षा दिल्यानंतर तुझं काम 6 महिन्यात होऊन जाईल वेटिंग लिस्टमध्ये असं म्हणत त्यांनी 2019 ते 2021 जानेवारीपर्यंत निस्तार टाळाटाळ केली। बरेचशा लोकांना पोस्ट झालेले आहे तुझं काम कधी होईल अशा थापा मारत राहिले, पण मी ज्या लोकांकडून आई वडिलांचं बायकोचं जे सोनं नाणं गहाण ठेवून जो पैसा जमा केला होता त्या लोकांचा आज विश्वास राहिला नाही, ते वारंवार पैशाची मागणी करू राहिली, त्या कारणास्तव मी त्यांना नोकरीचं काम नको पण माझे पैसे तरी द्या असं विनंती करू आलो। जानेवारीपासून जून 2021 पर्यंत त्यांनी मला टाळलं, पण एके दिवशी मी माझं कुटुंब त्यांच्या घरी गेलो, त्यांना विनंती केली आणि त्यांच्याकडून चेक घेतला, पण तो चेकसुद्धा 2 ऑगस्ट 2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचा बाउन झाला। बाउन झाल्यानंतर 4 तारखेला मी ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर ते घरी नव्हते, ऑफिसला मी ज्यावेळेस 5 तारखेला आलो तो ऑफिसचे लोक म्हणे ते रजेवर गेलेले, तर 6 तारखेला मी ऑफिससमोर प्रकरण आणलं, पत्र दिलं आणि 6 तारखेला ऑफिसच्या लोकांनी मला हे दिलं की बा आम्ही 12 ते 13 तारखेपर्यंत 8 दिवसाच्या त्यांच्यावर कारवाई करू, त्यानुसार 12 तारखेला ऑफिसने त्यांना पत्र पाठवलं, पण त्या पत्राचं त्यांनी काही उत्तर दिलं नाही। त्यानंतर 1-3 आठवड्याच्या कालावधीमध्ये मी वारंवार त्यांना पैशाची मागणी केली असता आज देतो उद्या देतो म्हणून त्यांनी टाळलं, पण माझे धुणे भांडे काम करते, वडील सिक्युरिटी गार्ड करतो, मी माती काम करतो, ही परिस्थितीला मी झगडत असताना जे लोकांचं देणं आहे त्या टेन्शनपाई मी सुसाईड करायचाही विचार केला होता, पण मी ते केलं नाही कारण मला आजच्या घडीला एक मुलगी एक मुलगा आहे। तर मी विचार करून आज आमरण उपोषणाला बसवले कालपासून 15 तारखेपासून, मला 2च गोष्टी हव्या, मी दिलेले 11 लाख रुपये ते कुलकर्णी मला परत द्यावे किंवा दुसरी मागणी माझी अशी आहे की ऑफिशियल त्यांच्यावर कठोर करत कारवाई केली जाईल, कारण माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी की त्यांच्यावर आज असा अन्याय होत असून पण त्यांना वाचा फुटत नाही, तर माझी एवढी विनंती आहे डिपार्टमेंटला की त्यांना कोणत्याही परिस्थितीत माझे पैसे देण्यात त्यांनी मजबूर करावं व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। जानकारी दी जिनके साथ विश्वासघात हुआ है, और जैसा इन्होंने बातों बातों बताया कि मेरे मन में आया था कि मैं आत्महत्या कर लूँ सुसाइड कर लूँ। अब देखना ये है कि इनके यहाँ पर बैठने के बाद और इनकी मांग जो सामने आने के बाद प्रशासकीय अधिकारी क्या निर्णय लेते हैं, क्या इस बात का इंतजार होगा कि इनकी जान चली जाए या आत्महत्या कर ले, क्या ऐसा कई बार हमारे पास ऐसी घटनाएं घट चुकी है। उम्मीद करते हैं कि प्रशासकीय अधिकारी इनके ऊपर दया माया करते हुए कुछ न कुछ कार्रवाई करेंगे और उनको न्याय दिलाने का प्रयास करेंगे।